नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर। आता आपण फूड रिसोर्सेस म्हणजेच अन्न संसाधनांमधील खते व कीटकनाशकांच्या समस्या याविषयी जाणून घेणार आहोत। जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। मागील काही वर्षांमध्ये खताच्या प्रकारांमध्ये संक्रमण झाले। सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या शेणखताबरोबरच नंतर रासायनिक खतांचा वापर सुरू झाला आणि आजही काही विशिष्ट उत्पादने निर्माण करण्यासाठी जैविक खतांचा वापर केला जातो। सेंद्रिय खते, कंपोस्ट खते आणि गांडूळ खते ही खते मोठ्या प्रमाणावर संक्रमित झाली आणि असे सिद्ध केले की या खतांमध्ये नत्रस्थिर करणारे, स्फुरद विरघळणारे, सेल्युलोज विघटन करणारे सूक्ष्मजीव असतात। जेव्हा या खतांचा वापर जमिनीवर किंवा बियाणांवर केला तेव्हा वनस्पतीतील पोषण द्रव्यांची उपलब्धता वाढली। ही खते पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक, आर्थिकदृष्ट्या स्थिर व समाजमान्य आहेत। तसेच त्यांच्या वापरामुळे शेतकी सांडपाण्यामुळे होणारी जमिनीचे प्रदूषण व पाण्याचे प्रदूषण कमी होते। निरुपयोगी कीटकांचा अंत करण्यासाठी तयार करण्यात आलेली जीवनाशके म्हणजेच कीटकनाशके होय, तरी सुद्धा अशा या विषारी कीटकनाशकांचा अतिवापर केल्यामुळे होणारा परिणाम म्हणजे निसर्गमित्र प्राण्यांची व नैसर्गिक कीटकांचे शत्रू असणाऱ्या प्राण्यांची जैवविविधता कमी होते, त्यामुळे द्वितीय कीटकांच्या हल्ल्यात वाढ होते। कीटकनाशकांच्या विरोधात प्रतिकार क्षमता तयार होऊन परिसंस्थांचे व अन्नांचे दूषितीकरण होते। गेल्या काही शतकात कीटकनाशकांच्या गैरवापरामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या वाळवी आणि कीटकांमध्ये 100% वाढ झालेली आहे। निरुपयोगी व उपद्रवी प्रजातींचे नियंत्रण किंवा त्यांच्या समूहाचे नियंत्रण करण्यासाठी कीटकनाशके वापरतात। बहुतांश कीटकनाशके ही नेमकी असत नाही, त्यांच्याकडून लक्ष नसलेले म्हणजेच हवे असणारे जीवसुद्धा मारले जातात। उदाहरणार्थ उंदीर, घूस मारणारे जे काही जीवनाशक आहेत हे उंदराबरोबर इतर प्राण्यांना सुद्धा मारतात। नैसर्गिक कीड नियंत्रण पद्धतीमध्ये कार्यरत असणारे बेडूक, साप, पक्षी व इतर जे काही प्राणी व पक्षी आहेत त्यांच्यावर सुद्धा कीटकनाशकांचा प्रभाव पडतो। कीटकनाशके फक्त कीटकच मारत नाहीत तर माणसाला सुद्धा संतगतीने विषबाधा करतात। असे असले तरी इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कीटकनाशकांचा वापर कमी केला जातो। अद्याप भारतीय अन्नधान्यांमध्ये फक्त 20% कीटकनाशकांचा प्रभाव असल्याचे आढळून आलेले आहे। जेव्हा कीटकनाशकांचा उपयोग जास्त काळासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो तेव्हा त्याची परिणामकारकता कमी झालेली आढळून येते। भारतामध्ये एकूण 113 रोजच्या वापरातील कीटकनाशकांपैकी 34 कीटकनाशके वापरण्यावर दुसऱ्या देशांमध्ये बंदी घातलेली आहे। कीटकनाशकांचा वापर व पावसाच्या पाण्याबरोबर इतर पाण्याच्या साठ्यांमध्ये त्यांचा होणारा प्रसार हा अप्रत्यक्षपणे आंघोळीच्या पाण्यातून, धुण्याच्या पाण्यातून व पिण्याच्या पाण्यातून लोकांवर आघात करू शकतो। जे लोक या कीटकनाशकांची फवारणी करतात ते सुद्धा त्याच्या परिणामाची बळी ठरतात।